आणि यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी घडामोड आहे. फॉर्मॅट चुकल्यानं ठाकरे गटाची 2.5 लाख शपथपत्र बाद करण्यात आलेली आहे. दैनिक पुढारीनं हे वृत्त दिलंय. आयोगानं ठरवून दिलेल्या फॉर्मॅटनुसार अर्ज भरले नसल्यानं ही शपथपत्र बाद ठरवल्याचं दैनिक पुढारीचं वृत्त आहे. निवडणूक आयोगासमोरच्या लढाईमध्ये शपथपत्रांची भूमिका मोठी आहे, पण ही 2.5 लाख शपथपत्र ठाकरे गटाची बाद ठरवण्यात आली आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. वैभव, शपथपत्र बाद का ठरली आणि ठाकरे गटाला याचा किती मोठा फटका बसेल? सध्या खरं तर उद्धव ठाकरे गटाचा आणि शिंदे गटाचा सध्या निवाडा आहे, तो निवडणूक आयोगाकडे सुरू आहे आणि दोघांकडूनही प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाकडून जवळपास 8.5 लाखांपेक्षा जास्त सदस्यत्व नोंदणी आहे, ती सबमिट करण्यात आलेली आहे. तर 2,62,000 प्रतिज्ञापत्र आहेत ते निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे. आता ह्या बातमीचं पूर्णपणे खंडन आहे, ती उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारे फॉर्मॅट चुकलेला नाही. निवडणूक आयोगाला जो हवा असलेला फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटच्या अनुसार हे सगळे आहेत अर्ज किंवा कागदोपत्री काम आहे ते करण्यात आलेलं आहे. जवळपास या प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर इंडेक्स आणि व्हॉल्युम आहे ते दिवाळीनंतर सादर केलं जाणार आहे. त्यामुळे बातमी असल्याचं हे खंडन आहे, ते उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात ते पुढे कारवाई देखील करताना आपल्याला पाहायला मिळतील. वैभव, धन्यवाद अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.